वळत पुढच्या बातमीकडे। दिवाळीनंतर कोरोना बाधितांची संख्या कमी राहिली तर काही क्षेत्रांमध्ये आणखी काही सवलती देता येईल याबाबत चर्चा करून दिवाळीनंतर निर्णय घेणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलंय। सध्या कोविशिल्ड लसीच्या दोन डोसचं अंतर हे 84 दिवसांचं असून त्यामुळे लोकांना असुविधा होती आहे। लसीचे दोन डोस न घेतलेल्यांना लोकल प्रवासासह अनेक ठिकाणी सध्या प्रवेश दिला जात नाहीये त्यामुळे अनेकांना असुविधा होती आहे। त्यामुळे कोविशिल्ड लसीचा एक डोस घेतलेल्यांना आणखी सवलत देण्याबाबत टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाच्या अधिकारी आणि मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असं टोपे म्हणाले। सवलत हीच असू शकेल की बाबा आता एक वॅक्सिनच्या शॉटवर आपल्याला मॉलला अलाव करायचं का साधारणपणे तुम्हाला रेल्वेला अलाव करायचं या सगळ्या बाबतीत जर अतिशय मोठ्या स्तरावर हर्ड इम्युनिटी आलेली असेल आणि टास्क फोर्स आरोग्य विभाग या सगळ्यांच्या सहमती या सगळ्या गोष्टीला असेल की आता अलाव करायला हरकत नाही तर माननीय मुख्यमंत्री या संदर्भातला योग्य तो निर्णय घेतील। कारण कोविशिल्डमध्ये 84 दिवस पहिल्या शॉट आणि दुसऱ्या शॉटमध्ये लागतात या अंतरामध्ये लोकांना जी असुविधा होते त्या दृष्टिकोनातून अगोदर आरोग्याची बाब महत्त्वाची लक्षात घेऊन आणि त्याच्यावर परिणाम न होता जर आपल्याला या सगळ्या गोष्टी ओपन अप करता येऊ शकत असतील तर निश्चित प्रकारे आपण करू।